चल जा तू भी। ए चल। अरे राणा ऐक ते हे बघ काय भी बोलू नकोस, मला काय ऐकायचं नाही। सुन तो हे बघ, मी तुला समजा शिकवले ना, तू जात मी जातो शेतात। खुळायस काय मला एकटं जायचं असतं, तुला कसलं घेऊन आलोस इकडे। राणा सुन तो हे बघ, पाठक बाईंच्या आईने जर मला मारलं पिरलं तर आपल्या शेतातली कामं कोण करणार, तेव्हा तू एकटाच जा। हा मी आहे की मी करतो समधी काम। हा काय करतोयस, अंजली बाईने शब्द दिला की मी येणार म्हणून, तू माझ्या संगड आला नाहीस तर मी बी आज जाणार नाही। चल गपचूप, ते समजत जाऊ दे। कसा दिसतोय? चांगलं दिसतोय, जाऊ मी। ए जाऊ काय, चल चल मग। काकी, ओ काकी, कोण नाही वाटत घरात? चल ये बघ, तुम्ही म्हणला म्हणून बोलायला आलोय। इथंच बोलायचं काय? चालेल आम्हाला। हा दारात आलेल्या पाहुण्यांना घरात घ्यायची पद्धत आहे आमच्याकडं, असं दरवाजात उभं करत नाही आम्ही। एकदम चांगली पद्धत आहे की तुमची। येऊ का आता मी? या। या ना बस। बसा काका नाहीत काय घरात? हो संध्याकाळी येतील, हवं तर तुम्ही संध्याकाळीच या। हा ठीक आहे। नाही ते आमचं तुमच्याकडेच काम आहे। बर मग ते पाणी मिळेल काय? हो आणते। चल अरे तर मत बघ, ट्रेन की जशी धडाधड बोलून टाक। हा काय ट्रेन की अशा धडाधड बोलून टाक, तुला बोलायला काय होते? ते माझं काय होते मलाच माहित आहे, तू चल। पाणी ते आम्ही काल होते माहिती नव्हतं तुम्हास नाही का? नाही ते म्हणजे कसं आहे, अंजलीबाईंना समजा सांगितलंय, त्या म्हणल्या की तुमच्या संगत बोलायला। मग काय नाही ते अंजलीबाईंना माझ्या संगत आणि मला त्यांच्या संगत लगीन करायचे, तुम्ही नाही म्हणू नका। मग आम्ही होय समजू काय? पण मी का हो म्हणू? अहो आमची लई जमीन आहे, पैलवान म्हणून नाव आहे माझं, आणि लगीन झालं चांगला नवरा बनीन मी, आणि माझ्याशी लगीन केल्यावर तुमच्या पोरीचं आयुष्याचं कल्याण होईल। म्हणजे तुमच्याकडे खूप जमीन आहे, तुम्ही पैलवान आहे म्हणून अंजलीचं कल्याण होईल असं वाटतं तुम्हाला? कसं होईल बरं कल्याण? हो नाही नाही नाही
जमिनीचा काय संबंध नाही. मग काय नाही ते. अहो अंजलीबाई मनानं लई चांगल्या आहेत, आपल्याला लई पटल्या आहेत, त्यांना बी मी पटलोय. होय एवढं न भागणार नाही का. अहो मी चांगला वागेन त्यांच्याशी. अहो प्रश्न चांगल्या वाईटाचा नाहीये राणाजी, तुम्ही चांगलेच आहात. पण अंजलीला गावात राहायची सवय नाही ना. सवय नाही, मग होईल की सवय हळूहळू. आणि मी सांभाळून घेईन, तुम्ही काय बी काळजी करू नका. संसार करणे इतकी सोपी गोष्ट नाही राणाजी. तुमच्यात आणि अंजली मध्ये खूप फरक आहे. काकी गोदक का म्हणते, जीवाला जीव लागला की समजा सोप होते. हा आणि अंजलीबाई जीवाला जीव लावत्यात, मी बी जीवाला जीव लावेन. हा वय जीवाला जीव देतच बारक्याचा मोठा झालाय आमचा राणा. लावल लई जीव लावल. खरंच सांगतोय, तुम्ही काय बी काळजी करू नका. नाही ते सगळं ठीक आहे, पण अंजलीची लहानपणापासूनची काही स्वप्न आहेत ती ह्या गावात नाही पूर्ण होणार. स्वप्न कुठली बी स्वप्न असू द्या, समधी स्वप्न पूर्ण करतो मी. तुम्ही काय बी काळजी करू नका. वय समजू का आम्ही. नाही म्हणजे तस अंजली बाईंना सांगतो आम्ही. तुम्ही बसा बसा बसा. माझी एक अट आहे. पूर्ण करतो की तुम्ही नुसतं सांगा. मी तुमच्या लग्नाला होकार देईन, पण लग्नानंतर तुम्ही आणि अंजलीनं पुण्यात किंवा मुंबईत सेटल व्हायचं. म्हणजे कायमच तिकडेच राहायला जायचं. काय हो म्हणजे तिकडे जायचं. काकी एवढं एक सोडून दुसरं काय बी सांगा. अंजलीबाईंना आणि मला लगीन करायचं हे खरंय, पण त्यासाठी मी आपलं गाव आपलं शेत सोडून जाऊ शकत नाही. पाहिजे तर अंजलीबाईंना मी सांगतो की मी गाव सोडू शकत नाही, पण जोवर तुम्ही लग्नासाठी होय म्हणत नाहीत तोवर मी लग्नाचा इशारा बी काढणार नाही. मग आम्ही ते वय समजू ना. चल की येतो. चल मुनीमजी साहेब आल्यात. हे माधू अरे गोदाकाला बोला लवकर, साहेब आल्यात. राणा ए राणा गोदक्का. ओ गोदक्का साहेब आला तुम्ही, लई बरं झालं बघा. राधे पाणी घेऊन ये. हे आमचा नवोदय कुठे दिसत ना. ते शेतावर गेलाय, आता निरोप धाडते बघा. तुम्ही आलाय म्हटल्यावर पळतच येईल. मामांजी पाय पडतो. औ क्षवंत आता राणाचं लगीन झाल्याशिवाय आम्ही काय जाणार नाही इथून.
आमचं भी तेच म्हणणं आहे. बर सुनबाई, आम्ही सांगितलं तशी तयारी चालू केली आहे ना. समधी तयारी झाली ना? काय झालं मामनजी? आमसनी तर आता परक झाल्यासारखंच वाटायला लागलंय बघा या घरात. अहो एवढं काय काय घडतंय घरात पण कुणी आम्हाला काही सांगत बी नाही. आम्हाला कशाचा कशाला पत्त्या बी लागत नाही. समजा आपला आमच्या माग माग. सुनबाई, आमचं काही चुकलं का? नाही नाही अहो तुमचं कसं काय चुकल मामनजी? तुम्ही एवढं साफ दिलाचं म्हणून फोन करून समजा सांगितलं तरी. पण हित या घरात कुणी एक शब्द सांगल तर शपथ. कुणाचा विश्वासच नाही बघा आमच्यावर. अहो तसं काय नाही सुनबाई, तुमच्यापासून काही लपवायचं नव्हतं. पण काही फिक्स झाल्याशिवाय कोणाला काही सांगायचं नाही असं ठरलं होतं आमचं. तुमचं म्हणजे आम्ही परकच नव. आत्ताच असं आहे, उद्या नवी सून घरात आली की काय होणार आहे आमचं कुणास ठाव. असू द्या, परक तर परक. पण तरी बी आम्ही या घरासाठी कायम झटत राहू बघा. तसं काय नाही सुनबाई, अहो एवढं मोठं कार्य चाललंय म्हणल्यावर थोडीफार गडबड व्हायचीच की. तुम्ही काय मनाला लावून घेऊ नका. नाही पण आमचं राणा भाऊजींवर एवढा विश्वास आहे का नाही मामांजी? पण त्यांनी एका शब्दानं आमासनी सांगितलं नाही काही. परक करून टाकलो आणि ही गोष्ट जास्ती जी भारी लागली बघा आमच्या. असं जीवाला लावून नाही. आबा काळजी करू नका. मी जा समजवते असली. अरे केवढ्या आनंदात आलो होतो आम्ही, हे काय म्हणायचं? साहेब तुम्ही नका मनाला लावून घ्या. अहो राग शांत झाले की होतील त्या पहिल्यासारख्या. हॅलो, सुटली का शाळा? हो का? नाही ते मला फोन करायचा होता पण म्हणलं ते शाळेच्या टायमात फोन करणं बरोबर दिसत नाही म्हणून थांबलो. हो केव्हाचीच सुटली अशा, बोला ना. ते हा तुमच्या घरला गेलतो, ते काकींबरोबर बोललो. काय म्हणाली आई? नाहीच म्हणतात त्या, तर काय करायचं? आई असं का वागते मला समजतच नाही. हो बरोबर आहे त्यांचं, काळजी वाटणारच. त्यांच्या मी बी असतो तरी बी 10-10 वेळा विचार केला असता मी. मग आता 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 काय नाही, ते आता आज एकदाच झालंय, ते अजून 9 वेळा बाकी आहे की. हा पण तुम्ही विचारून बघता काय? आईने काय सांगितलं तुम्हाला? नाहीच म्हणते का? नाही नाही अहो त्या वय म्हणल्या, पण म्हणल्या की ते लगीन करायचं असेल तर पुन्हा मुंबईला काय ते शटल व्हायला म्हणल्या. हा तुमच्यासाठी काय बी करेन पण ते गाव सोडून नाही जमणार मला. त्याशिवाय आई तयारच होणार नाही. आता हे अवघड कोड आहे बघा, पण तुम्ही गावात राहायला तयार आहेत ना? बघा तुम्हाला पण मुंबई पुन्हा. नाही नाही तसं काही नाही आहे, उलट मला गावात राहायला आवडेल. मग चालते. हा मग 10-10 इचारावं लागलं काकीसनी तरी बी चालेल. पण हा ते पळून बिळून जायचं डोसक्यात आणायचं नाही बघा. छे मी असं काही करणं शक्यच नाही. मग झालंच, माझं बी तेच आहे. हे बरकत कुळ अहो पिक्चर बघून काय बी सांगते.
आणि ते काकीच ने मी सांगितलंय जवर तुम्ही लग्नासाठी हा म्हणत नाही तवर मी लग्नाचे इशे काय काढणार नाही ते बरोबर सांगितलं ना हो अगदी बरोबर सांगितलं ते नाही पण ते तुम्ही माझ्या बरोबर राहायला तयार आहात ना राणाजी मी तुमच्या बरोबर कायम राहील जो तुमचा निर्णय तोच माझा निर्णय हे बेस्ट आहे बघा आता तुम्ही काय भी काळजी करू नका मी समजतो काकीच नाही ठीक आहे ठेवू मग ठेवताय हो ठेवते हा ठेवा बाबा नाही आले का अजून नाहीत आज काय बनवतेस जेवायला तू सांग तुला जे आवडेल ते तू बनव चहा पिऊया का आपण मस्त केलाय मग अशीच आणते गॉड आहे मला वाटलं होतं माझ्याशी बोलणारच नाही आहेस तू आज राणाजी येऊन गेले ना मला खरं सांगाय तुला राणाजी का नाही आवडत किती साधे आणि निर्मळ आहेत ते त्यांच्यासारखा सच्चा माणूस मी तरी कधीच नाही बघितला तेच तर आहे ना अंजली आजच्या जगात भोळेपणा नाही चालत राणाजींसारखा मनमिळाऊ गुणी मुलगा आपल्याला शोधूनही मिळाला नसता हे खरंय ग पण खरी अडचण तिथंच तर नाहीये का ग राणाजींचा भोळा स्वभाव या जमान्यात नाही चालणार आणि मला एक सांग अंजू तुला संसार फक्त एकट्या राणांबरोबर करायचा नाहीये त्यांच्या घरातल्या सगळ्या माणसांचे स्वभाव राणाजींसारखे साधे भोळे आहेत त्या नंदिताबाईंचा खूप मोठा अनुभव आहे आपल्या पाठीशी उगाच मागवून त्रास नको त्याची चिंता तू सोडून दे अगं घरातला सगळ्यात जवळचा आणि महत्वाचा माणूस जर आपल्या बरोबर असेल तर त्रास कशाला होईल अंजू अगं अगं कसं समजावून सांगू तुला त्यांचे संस्कार वेगळे आपले संस्कार वेगळे चालणं बोलणं चालीरीती ह्या सगळ्यातच खूप वेगळे पण आहे तुला हे वाटतंय तितकं सोपं नाहीये राजा त्यापेक्षा शहरातला एखादा मुलगा निवडलास ना तर तुझं आयुष्य सोपं असेल सोप्या आयुष्यापेक्षा मला आनंदी आयुष्य हवं असेल तर आई मी जेव्हा जेव्हा राणाजींबरोबर असते ना तेव्हा मी खूप खुश असते आणि सोप्या आयुष्यापेक्षा आनंदी आयुष्यात जास्त महत्वाचं नाहीये का सांग ना आता तरी हो म्हण प्लीज नाही मला थोडा विचार करू देत बर ठीक आहे तू विचार कर पण डोक्याने नाही मनाने विचार कर